दर वेळेला अशी कोणत्याही विषयाची एक परिसंवाद अथवा चर्चा होतो तेव्हा त्या त्या विषयातल्या अडचणींचा पाढा वाचला जातो. पण अडचणी सोडवायच्या कशा, त्याच्याबद्दल मार्गदर्शन हे काही वेळेला होतच नाही. पण ही पवार साहेब आपण जे काही नेतृत्व करता आहात, मी म्हटलं ना की आपण तर या क्षेत्रातल्या तर महर्षी आहात आणि आपण नेतृत्व करत असल्यानंतर अडीअडचणी येत असतात, पण प्रत्येक वेळेला मी पाहतो की काही अडीअडचणी असल्या की मला पवार साहेबांचा फोन येतो, संध्याकाळी काय करताय, उद्या काय करताय, म्हटलं सांगा ना काय करायचंय, नाही भेटलं पाहिजे, मग ते येतात अडचणी सांगतात आणि नुसत्या अडचणी सांगून थांबत नाही तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे ते सांगून जातात, ते सांगून जातात. शेवटी अनुभव तो म्हणतात तो ह्याच कामाला येतो. अनुभवासारखा गुरु नाही, हे जे आपण ऐकत आलेलो आहोत तो गुरु आज अनुभवाच्या रूपातून मला व्यासपीठावरती बसलेले दिसतोय. हे सगळे दिग्गज आहेत, हे दिग्गज वेळोवेळी काही ना काहीतरी विचार करत 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 आपण पुढे जात असतो आणि म्हणूनच आत्ता सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर 1 आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.